खुद सरकारी कर्मचारी जो काम करता प्रमाणीपण काम करते एथिक्स आसता कि तुम्हें काम करते लोक मार्गदर्शन कर साधारण ऑगस्ट 2021 कहीं व्यक्ति मंडल आयो टाउन एंड कंट्री मैनेजर डिपार्टमेंट आनी तो म्हणपाचो आमचो एक हेडक्लार्क आसा ताणें आमच्यो ACP दवरल्या इन्क्रिमेंट दवरल्या प्रमोशनां दवरल्या आनी तो कसलेच कामां करिना कितल्या पट सांग म्हणटगीर तांकां एक आमी रिप्रेजेंटेशन करून दिलें त्या दिसाची बेस सुरवात जाली तरी आसतना ताणें कांयच प्रतिसाद ना मेळिल्ल्या कारणान ताणें म्हाका सांगलें की बाबा तो प्रतिसाद कांयच ना म्हणटकीर जो पळय मनीस थंय हें करता ताजे ते म्हणपाचो तो प्रमोट जाला पूण तो वचना कारण प्रमोशन आनी एक्सेप्ट करून सुप्रिंटेंडंट म्हणटा जाता हें पळयलो RTI आनी ताजे कडेन इन्फॉर्मेशन मागलें की ताजे डेट ऑफ बर्थ ताजे क्वॉलिफिकेशन तेन्ना आमकां सामकें सनसनाट हें मागीर की ताजे रेकॉर्डाक कांयच कळना तशें ताजी भयणूय थंय आसा ताजी रेकॉर्डाक कांय ना आनी कर्मधर्म स्वयंकाय दोगांयचेय डेट ऑफ बर्थान फक्त 8 महिन्याची डिफरंस खंयचीच बायल 2 भुरग्यांक 8 महिन्या भितर जल्म देणें शक्य ना आमच्या हेमान म्हणटकीर आमकां पळयलो आमी गार्डियन खूब हें मागलें आनी ताजे उपरांत आमकां कळ्ळें की ताणें आपलें डेट ऑफ बर्थ ताजी फॉर्ज केल्या म्हणून ताणें कसलीच सर्टिफिकेट्स थंय दिवं ना बर्थ सर्टिफिकेटूय दिवं ना एज्युकेशन सर्टिफिकेट दिवं ना आनी ताजे भयणीनूय दिवं ना ते RTIची हें आसा पळय तें हांवें तुमकां ऑलरेडी दिल्लें आसा ताजे उपरांत जेन्ना हांवें इन्क्वायरी केली तेन्ना म्हाका कळ्ळें की 1962 जल्म आयिल्लो 5 सप्टेंबर 1962 ते 1967 ताजे बापायन रजिस्टर केल्लें आसा आनी दुसरें एक ताणें फॉर्ज बर्थ सर्टिफिकेट केला 1990 की आपूण प्रशिक्षीत म्हणून आनी तें आसा 5 सप्टेंबर 1963 म्हणजे एका वर्साच्या डिफरंसान ताणें तें केलें आनी हें जातकच आतां टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटान फाटलीं 3 वर्सां वता कसलोच रिस्पॉन्स मेळना कित्याक ताका तें प्रोटेक्ट करता म्हूण म्हाका खबर ना म्हणटकच त्या वेळार देवान म्हाका एक MSCR धाडलो आमचो मिस्टर खाटील राजन खाटील आनी हांवें जेन्ना ताका हें केलें ताणें पुढाकार घेतलो आनी आज ही प्रेस कॉन्फरन्स आनी ताजेर एक्शन जाता म्हजो रिक्वेस्ट आसलो की डिटेल सगळें ताणें सांगचें सगळ्यांक खबर आसा की गव्हर्मेंट सर्वंट एक ऑनेस्ट आसचो तेचो कॅरेक्टर सुद्दां बरो आसचो पण जेन्ना तो स्वता गोंयकारांक आनी गव्हर्मेंटाकूच डिस्ट करता आनी फटयता ह्या मनशाचें कितें हो एक प्रश्नचिन्न पडलेलो आसा आयज आमी जेन्ना पळयता हो डिसिप्लीन हेड क्लार्क म्हणा UDC हेका डायरेक्ट रिक्रुटमेंट केल्ले 1991 आनी हेका जेन्ना 1991 केल्ले तेन्ना खुबशे सिनियर LDC आसले जे काम करून आयिल्ले आसले पण तेका पळयनासतना जे कामाची ते घेनासतना डायरेक्ट हेका UDC केलो तो वर्द आसता तेच्या मंत्र्यांक कोणी तरी मंत्र्यान आमदारान करून दिल्लो पुढे जेन्ना सांगपाचे दिसता तेन्ना हेणे ह्या मनशान म्हणटा ती बर्थ सर्टिफिकेट किंवा कांय डॉक्युमेंट नायनासतना हेका नोकरी मेळ्ळी हो सुद्दां एक प्रश्नचिन्न पडटा की गव्हर्मेंट जेन्ना तुमी काम करता जेन्ना तुमकां जॉब मेळटा तेन्ना खरें म्हटल्यार सगळे सर्टिफिकेट दिवंक जाय पण ती सर्टिफिकेट दिनासतना हो जॉबाक कसो हें जालो हें एक संशोधनाचो विशय जावन आसा ताजी भंय ती सुद्दां UDC म्हणून आसा आनी त्या UDC हितूनसून कितें सुद्दां कांय दिवंक ना जे UDC खातीर त्या टायमार 12वी पास जाल्लो जाव ती 12वी पास जाली सुद्दां तें लावना आनी दुसरें म्हणजे बर्थ सर्टिफिकेट लावना जेन्ना आमचे नोते साहेबान RTI घातले RTI घालून घालून पळयले पण तेका जाप म्हणटा ती टावन कंटिन्युअन दिवंक ना 2 वर्सां तो स्ट्रगल करता हे कित्या खातीर हे कोणा खातीर करता आयज पळोवंक गेले जाल्यार 2 भुरगीं एकाच आवयक जाता जवळ जवळ 8-10 महिन्यांचो गॅप हो एक सगळ्यांत व्हडलो संशोधन जेन्ना नोते साहेब हेतून गेलो स्कुलान गेलो तेन्ना तेका एक सर्टिफिकेट मेळ्ळी ती म्हणजे 5/9/1962 आनी परत तेणें ऑफिसाक दिल्ली आसा ती 5/9/1963 जी आसा ती 29/04/1967 रेकॉर्ड जाल्लो आनी ही जी आसा स्कुलाची जी 1962 जी जावन आसा ती 13/3/1919 म्हणजे एकूच मनीस गव्हर्मेंटा सर्वंट 2 फावटी जल्मांक येता ही सुद्दां एक संशोधन करपाची गोश्ट जावन आसा आयज म्हणटा तो 2 फावटी सुप्रिंटेंडंट जावपाचो आसलो पूण ह्या बर्थ सर्टिफिकेट खातीर ताका ते क्वॉलिफाय करूंक ना आतां ही जर पयलें डेट जी आसा
ती रिटायरमेंटाक खरें म्हणत तेचो खरी जर डेट पळयली जाल्यार 1962 ही जर पळयत जाल्यार 2022 सप्टेंबराचेर तो रिटायर्ड जावंक जाय पण तो आजून पासून ते ड्युटीर आसा. हे केदे म्हणजे फटींगपणां करता ते पळयात. आयज हो विशय हांव कित्याक घेतला असो जो एक प्रश्न पडटलो. कारण जेन्ना हांव त्या एंगलान पळयता खुबशे भुरगे आमचे एज्युकेटेड भुरगे एक साध्या नोकरे खातीर 10 नोकरी सुद्दां जर हे गोव्हर्मेंटान जर पब्लीश केली जर हजारांनी लोक लायनी रावता भुरगे तळमळटा आनी बशिल्लो आनी दुसरो अर्थ हांव सांगिना तुमकां सगळ्यांक खबर आसतलो ते दिल्या शिवाय फुडें तेंकां नोकरीच मेळना. पण आयज हे सरकारी जावूय जावंक सोदताय गोव्हर्मेंट सर्वंट. पयली म्हणजे गोव्हर्मेंट कितें करता एक्सटेंशन दिता तेंकां. दुसरी गोश्ट हे फटींगपणां करून ही आपली एक्सटेंशनां वाडयता. आयज जवळ जवळ 1 वर्स तो आतां सर्वीस करता हे कोणाचे पयशे हे आमचे टॅक्स पेयरांचे पयशे. ते कितें करून फटींगपणां करून हो आयज सर्विसेक रावलो आसा. हो जो सरकार जो आसा ह्या सरकाराचे काही मिनिस्टर तेका सपोर्ट करता म्हणूनच नवदीप साहेबाक खरें म्हणल्यार 2 वर्सां पर्यंत न्याय मेळूंक ना. आयज गव्हर्मेंटाचे काही मनीस तेका सपोर्ट करता कित्या खातीर सपोर्ट करता हो प्रश्न हांव विचारता गव्हर्मेंटाक. आणि खास करून आमच्या प्लॅनिंग मिनिस्टर आमचा विश्वजीत राणे जे जावन आसा तेंकां विचारूंक सोदता हांव तुमच्या खात्यान हे कितें चललेले आसा हेचेर तुम्ही कित्याक दवरला ताबडतोब हेचेर एक्शन कित्याक घेवंक ना हो प्रश्न हांव विश्वजीत राणे हांकां विचारूंक सोदता. कारण डीसीपीचे खात्याचे ते मंत्री जावन आसा. आयज लोकांक फटयल्या तुमी भुरग्यांक फटयता तुमी भुरग्यांच्या भविश्याचेर तुमी खरें म्हणल्यार नांगर फिरयता. हो जेन्ना प्रश्न येता तेन्ना आमी एक डिमांड करूंक सोदता सरकारा कडेन आणि खास करून डीसीपी कडेन डीसीपी डिपार्टमेंटा कडेन की ताबडतोब तेंच्यानी एफआयआर करपाचे ह्या मनशाचे ज्या मनशान ह्या फटींगपणां केल्या आणि टॅक्स पेयरांचो पयसो जो खाल्लो आसा त्या टॅक्स पेयरांचो पयसो सगळ्या लोकांक 1 वर्स पर्यंत हा दिल्लो हा दिलो. तशी तिची पेन्शन म्हणटा ती बंद करूंक जाय एज पर द रुल्स आणि तेका सर्विसून टर्मिनेट करून उडोवंक जाय ही आम्ही एकूण मागता. आणि तशेंच एक दुसरी मागणी आसा जे जे गव्हर्मेंट सर्वंट लेट रजिस्ट्रेशन करून सर्विसेक रावता तेंची सगळ्यांची चौकशी जावंक जाय इन्क्वायरी जावंक जाय प्रत्येक खात्याची इन्क्वायरी जावपाची गरज जावन आसा. कारण आमचे जे भुरगे शिकलेले भुरगे जे अनएम्प्लॉयमेंट आसा तेका नोकरी मेळना आणि तुम्ही असली फकडां करतात एक्सटेंशन दिवपाचे काम तर करतात पण हे फटींगपणां करून एक्सटेंशन वाडयता आणि आमचो टॅक्स पेयरांचो पयसो वेस्ट करता. ह्या खातीर हांवें आयजूच एक पत्र बरयलां टावन कंट्री प्लॅनिंगाक अल्टिमेटली हांव तेंकां 15 दिसांच्या भितर जर टावन कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंटाचो एक्शन घेवंक ना जाल्यार हांव खुद्द आनी काही लायक मायंडेड लोक म्हाजे कडेन आसतले ते तुमचे कडेन तुमच्या ऑफिसान वचून धरणे दवरतले. कारण हो प्रश्न जावन आसा सिरियस प्रश्न जावन आसा. आयज आमी अनएम्प्लॉयमेंटाचे उलयता आमच्या युथांनी कितें करपाचें अनएम्प्लॉयमेंटाच्या खातीर तुम्ही म्हणटात फटयता जेन्ना जेन्ना इलेक्शन येता तेन्ना तेन्ना गव्हर्नमेंट सगळे मंत्री आणि आमदार भायर सांगतात दरबार घेता व्हडलो थंय सांगता त्या दरबारात सांगता कितें आमी तुमकां नोकरी दितले आमी तुमकां सगळे जॉब दितले आनी कितें खूब सांगता गजाल्यो आनी सीएम तर सांगता आमी इंडस्ट्रीन जॉब दितले प्रायवेट इंडस्ट्रीन जॉब दितले आनीक दितले ही कित्याक फटींगपणां ही फटींगपणां कित्याक हो सीएमाक विचारता तुमच्या सरकाराच्या डिपार्टमेंटान कित्याक फटींगपणां करता तुमी आणि तो गव्हर्मेंट सर्वंट टावन कंट्री प्लॅनिंगान जितली वर्सां रावलो ताबडतोब तेका टर्मिनेट करपाची गरज जावन आसा तेची म्हणटा ती पेन्शन बंद करपाची आणि तेचे जे कितें 1 वर्साचे जे रिकवरी आहा ती सगळी रिकवरी करून घेवपाची आणि एफआयआर करून तेका